नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन युट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता आणि प्रश्न काय होता, तर 2022 मध्ये आयोजित कॉमनवेल्थ गेमसाठी ध्वजवाहक म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे. तर आता जे 2022 मध्ये कॉमनवेल्थ गेम होणार आहेत त्यामध्ये भारताचा ध्वजवाहक म्हणून नीरज चोप्रा यांची निवड करण्यात आलेली आहे. आणि आता या ज्या स्पर्धा आहेत याची ही 22वी आवृत्ती आहे आणि याचं आयोजन 28 जुलै ते 8 ऑगस्ट दरम्यान इंग्लंड मधील बर्मिंगहॅम येथे करण्यात येणार आहे. आणि या ज्या स्पर्धा आहेत त्या दर 4 वर्षांनी आयोजित केल्या जातात. आणि या आधी 2018 याचं आयोजन करण्यात आलं होतं. आणि या स्पर्धा त्यावेळेस कुठे आयोजित करण्यात आल्या होत्या, तर ऑस्ट्रेलियामध्ये आयोजित करण्यात आल्या होत्या. 2014 स्कॉटलंडमध्ये, 2010 भारतामध्ये आणि 2006 याचं आयोजन ऑस्ट्रेलियामध्ये करण्यात आलं होतं. आणि मित्रांनो, तुमच्यासाठी जो डेली प्रश्न असतो त्याचं कमेंट मध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करत चल जा. उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही, पण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हे प्रश्न तुमच्या दीर्घ काळापर्यंत लक्षात राहतात. तर आता आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. संयुक्त राष्ट्रात भारतीय राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे. तर नुकतीच आता संयुक्त राष्ट्रामध्ये भारतीय राजदूत म्हणून रुचिरा कंबोज यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि आता यांची कोणाच्या जागी नियुक्ती करण्यात आलेली आहे, तर याआधी TS तिरुमूर्ती हे संयुक्त राष्ट्रामध्ये भारतीय राजदूत होते आणि आता त्यांच्या जागी रुचिरा कंबोज यांची संयुक्त राष्ट्रात भारतीय राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि आता जे रुचिरा कंबोज आहेत यांच्याविषयीची एक्स्ट्रा पॉइंट नोट करून घ्या. तर पहा, 1987 त्या भारतीय परराष्ट्र सेवेमध्ये सामील झालेल्या होत्या आणि आता त्यांची संयुक्त राष्ट्रामध्ये भारतीय राजदूत म्हणून नियुक्ती होण्याआधी त्या भूतानमध्ये भारताच्या राजदूत म्हणून कार्यरत होत्या. तसेच त्यांनी 2011 ते 2014 दरम्यान भारताच्या चीफ ऑफ प्रोटोकॉल हे पद देखील सांभाळलेलं आहे आणि आता हे पद सांभाळणाऱ्या त्या पहिल्या आणि एकमेव महिला व्यक्ती होत्या, हे सुद्धा लक्षात राहू द्या. आणि आता प्रश्न क्रमांक दुसरा पहा. कोणत्या देशाने अंडर 17 आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेत प्रथम स्थान पटकावले आहे. तर नुकतेच आता अंडर 17 आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये भारताने प्रथम स्थान पटकावलेलं आहे आणि या स्पर्धेमध्ये भारताने एकूण 8 सुवर्ण, 1 रौप्य आणि 1 कांस्य पदक जिंकलेलं आहे आणि यासह भारताला यामध्ये 235 गुण मिळालेले आहेत आणि 235 गुणांसह भारत या स्पर्धेमध्ये अव्वल क्रमांकावर आहे. आणि दुसऱ्या क्रमांकावर यामध्ये कोण आहे, तर जपान आहे. जपानला यामध्ये 143 गुण मिळालेले आहेत आणि तिसऱ्या क्रमांकावर मंगोलिया हा देश आहे. मंगोलियाला यामध्ये 138 गुण मिळालेले आहेत. आणि आता या ज्या स्पर्धा होत्या या कुठे आयोजित करण्यात आलेल्या आहेत, तर किर्गिस्तान मध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. तर ठीक आहे, तर आता प्रश्न क्रमांक तिसरा पहा. राज्य व केंद्रशासित प्रदेशाचा एकत्रित विचार करता एक राष्ट्र एक रेशन कार्ड लागू करणारे 36वे राज्य कोणते आहे. तर आता राज्य व केंद्रशासित प्रदेशाचा एकत्रित विचार करता एक राष्ट्र एक रेशन कार्ड लागू करणारे आसाम हे भारतामधील 36वे राज्य आहे. आणि आता आसामने ही योजना स्वीकारल्यानंतर संपूर्ण भारतामध्ये आता या योजनेचा अंमल सुरू झालेला आहे. कारण भारतामध्ये सध्या 28 राज्य आहेत आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत आणि यांची बेरीज केल्यावर किती होणार आहे, तर 36 होणार आहे. आणि आता हे जे 36वे राज्य आहे ते आसाम ठरलेलं आहे. आणि तसेच आता पहा, ही जी योजना आहे कधी सुरू करण्यात आलेली आहे, तर ऑगस्ट 2019 याची सुरुवात करण्यात आलेली आहे आणि योजना सुरू झाल्यापासून 80 कोटी लोकांनी याचा लाभ देखील घेतलेला आहे. आणि या योजनेचा लाभ घेण्यास सुलभ जावे यासाठी मेरा राशन हे मोबाईल ऍप देखील सुरू करण्यात आलेलं आहे. आणि आता हे जे ऍप आहे हे किती भाषांमध्ये सध्या उपलब्ध आहे, तर 13 भाषेमध्ये हे ऍप उपलब्ध आहे. आणि आता इथं आसामचा उल्लेख आलेला आहे, तर आता आसाम विषयी आपण थोडक्यात माहिती पाहूया. तर पहा, आता सध्या आसामचे राज्यपाल कोण आहेत, तर जगदीश मुखी हे आसामचे राज्यपाल आहेत आणि हेमंत बिस्वा शर्मा हे आसामचे मुख्यमंत्री आहेत. आणि आसाममध्ये 5 नॅशनल पार्क आहेत आणि ते कोणकोणते, तर काझीरंगा नॅशनल पार्क, मानस नॅशनल पार्क, नामेरी नॅशनल पार्क, ओरांग नॅशनल पार्क आणि दिब्रू सोकोवा नॅशनल पार्क हे आसाममध्ये स्थित आहेत. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. भारतीय फुटबॉलपटू सुनील छेत्री यांनी सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत कितवे स्थान पटकावले आहे. तर आता सुनील छेत्री यांनी सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत 5वे स्थान पटकावलेलं आहे. आणि आता त्यांनी नुकताच हाँगकाँग विरुद्ध खेळताना 84वा गोल केलेला आहे आणि 84वा गोल करताच फेरेंग पुस्कास यांच्याशी बरोबरी केलेली आहे. आणि फेरेंग पुस्कास सुद्धा 84 गोलसह 5व्या स्थानावर आहेत आणि सुनील छेत्री सुद्धा आता फेरेंग पुस्कास यांच्या बरोबर संयुक्तरित्या 5व्या स्थानावर आहेत. आणि सुनील छेत्री यांनी एकूण किती सामन्यामध्ये 84 गोल केलेले आहेत, तर 129 सामन्यांमध्ये त्यांनी हे 84 गोल केलेले आहे. आणि हे सुद्धा लक्षात राहू द्या, 84वा गोल त्यांनी
हाँगकाँग विरुद्ध खेळताना केलेला आहे. आणि त्याचबरोबर आता सर्वाधिक गोल करणाऱ्या यादीमध्ये प्रथम क्रमांकावर कोणता खेळाडू आहे, तर क्रिस्टियानो रोनाल्डो आहेत. क्रिस्टियानो रोनाल्डो यांच्या नावावर 117 गोल आहेत. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर अली देही आहेत आणि अली देही यांच्या नावावर 109 गोल आहेत. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर मुख्तार दाहारी आहेत. मुख्तार दाहारी यांच्या नावावर 89 गोल आहेत. आणि चौथ्या क्रमांकावर लिओनेल मेसी आहेत आणि लिओनेल मेसी यांच्या नावावर 86 गोल आहेत. तर ठीक आहे, एवढ्या बाबी तुम्हाला या प्रश्नाविषयी लक्षात आले असतील. तर आता प्रश्न क्रमांक 5 पहा. अलीकडेच भारतीय तटरक्षक दलामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या हेलिकॉप्टरचे नाव काय आहे, तर ALH Mark III असे त्या हेलिकॉप्टरचं नाव आहे. आणि आता हे जे हेलिकॉप्टर आहे हे ऍडव्हान्स लाईट हेलिकॉप्टर आहे आणि याची निर्मिती आत्मनिर्भर भारत उपक्रमाचा भाग म्हणून हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडद्वारे करण्यात आलेली आहे. आणि आता तसेच संरक्षण दलाने प्रथमच पूर्वेकडील क्षेत्रात असे हेलिकॉप्टर तैनात केलेला आहे. तर ठीक आहे, तर आता प्रश्न क्रमांक 6 पहा. दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे, तर नुकतीच आता दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून सतीश चंद्र शर्मा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि आता हे जे सतीश चंद्र शर्मा होते हे सध्या तेलंगणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते आणि आता त्यांची बदली करून त्यांना दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बनवण्यात आलेला आहे. आणि तसेच आता त्यांच्या बरोबर 5 न्यायाधीशांना आता मुख्य न्यायाधीश पदी बढती देण्यात आलेली आहे आणि त्यांची नाव सुद्धा आपण पाहूया. तर आता उत्तराखंड उच्च न्यायालय मुख्य न्यायाधीश म्हणून विपिन सांगी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि ते दिल्ली उच्च न्यायालयामध्ये न्यायमूर्ती होते. तसेच राजस्थान उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून S.S. शिंदे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि ते मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती होते. तसेच गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून R.M. छाया यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि ते गुजरात उच्च न्यायालयात न्यायमूर्ती होते. आणि तेलंगणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून उज्ज्वल भुईया यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि ते तेलंगणा उच्च न्यायालयामध्येच न्यायमूर्ती होते. आणि तसेच हिमाचल प्रदेशचे मुख्य न्यायाधीश म्हणून आमजद एसय्यद यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि ते मुंबई उच्च न्यायालयामध्ये न्यायमूर्ती होते. अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे, या सर्वांची नावं व्यवस्थितरित्या नोट करून घ्या. आणि आता प्रश्न क्रमांक 7 पहा. मेटावर्स मध्ये ऑफिस स्पेस असलेली जगातील पहिली संस्था कोणती आहे, तर आता मेटावर्स मध्ये ऑफिस स्पेस असलेली AICTE ही जगातील पहिली संस्था बनलेली आहे. आणि आता या AICTE चा फुल फॉर्म काय आहे, तर ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन ही संस्था आता मेटावर्स मध्ये ऑफिस स्पेस असलेली जगातील पहिली संस्था बनलेली आहे. तर आता प्रश्न क्रमांक 8 पहा. जिल्हा कौशल्य विकास नियोजन पुरस्कारामधील उत्कृष्टतेसाठीच्या पुरस्कारांच्या दुसऱ्या आवृत्तीत कोणत्या जिल्ह्याने अव्वल स्थान पटकावले आहे, तर आता जिल्हा कौशल्य विकास नियोजन पुरस्कारामधील उत्कृष्टतेसाठीच्या दुसऱ्या आवृत्तीमधील गुजरातमधील राजकोटने प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. आणि तसेच यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर कोणता जिल्हा आहे, तर आसाममधील कचरा हा जिल्हा यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि तिसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्रातील सातारा हा जिल्हा आहे. तर आता या तिन्ही जिल्ह्यांची क्रमवारी लक्षात राहू द्या. प्रथम क्रमांकावर राजकोट आहे, दुसऱ्या क्रमांकावर कचरा आहे आणि तिसऱ्या क्रमांकावर सातारा हा जिल्हा आहे. आणि आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. गौतम अदानी द मॅन हू चेंज्ड इंडिया हे पुस्तक नुकतंच प्रकाशित झालेलं आहे, तर आता या पुस्तकाचे लेखक कोण आहेत, तर आर्यन भास्कर हे या पुस्तकाचे लेखक आहेत. आणि तसेच आता याआधी पण काही महत्वाचे पुस्तक प्रकाशित झालेले आहेत ते सुद्धा आपण रिवाइज करून घेऊया. तर पहा, राम बहादूर राय यांचं भारतीय संविधान अन कही कहाणी हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. रस्किन बॉन्ड यांचं लिसन टू युअर हार्ट द लंडन ॲडव्हेंचर. प्रकाश आंबेडकर यांचं समकालीन राजकारण आंबेडकरवादी आकलन. राजेश तलवार यांचं द बॉय हू रोट अ कॉन्स्टिट्यूशन. दलाई लामा आणि डेस्मंड टुटू यांचं द लिटल बुक ऑफ जॉय. थॉमस मॅथ्यू यांचं रतन एन टाटा द ऑथोराइज्ड बायोग्राफी. सागरिका घोष यांचं अटल बिहारी वाजपेयी. बिल गेट्स यांचं हाऊ टू प्रिव्हेंट द नेक्स्ट पॅन्डेमिक आणि किरण बेदी यांचं फिअरलेस गव्हर्नन्स हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. तर आता आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन कधी साजरा करण्यात येतो, तर दरवर्षी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन हा 23 जून रोजी साजरा करण्यात येतो. आणि आता हा जो दिवस आहे हा 23 जून रोजीच का साजरा करण्यात येतो, तर 23 जून 1884 मध्ये पॅरिस येथे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची स्थापना करण्यात आली होती आणि त्यासाठी 23 जून हा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. आणि हा दिवस पहिल्यांदा कधी साजरा करण्यात आला होता, तर 1948 मध्ये हा दिवस पहिल्यांदा साजरा करण्यात आला होता. तर आता आजचा तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. 2022 वुमन्स प्राइज फॉर फिक्शन पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे. आता या प्रश्नाचं उत्तर कमेंट मध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही, पण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हे प्रश्न तुमच्या दीर्घ काळापर्यंत लक्षात राहतात. तर पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.